आणि प्रतीक सरनाईक किंवा वडे हे पाचगावची सगळे यंगस्टर पोरं आहेत. हे सगळे एकत्रच होते, त्यांचं मंडळ होतं नवरात्राचं. 3-4 वर्षापूर्वी प्रतीक पवार आणि बाकीच्या लोकांनी ह्या प्रतीक सरनाईकला मारहाण केली होती. आता प्रतीक सरनाईक हा तसा चांगला त्यांच्यातला काम करणारा आणि पुढं पुढं करणारा होता आणि आपल्याला मारहाण झाली याची त्याला खुन्नस आली म्हणून तो गेला पुण्याला. पुण्यात त्याचे काही लोकांनी संपर्क आला, त्याला त्यातनं युपीतून ते 4 हत्यार आणली आणि तो संधी शोधायचा की आपला वर्चस्व कसं प्रस्थापित होईल. यातून त्याने इच्छा घेत नाही तर एकदा त्याचं हातात इच्छा घेत पोलिसांनी पकडलं, पण बाकीचे हत्यारं काय आम्हाला मिळालं नव्हतं. परवा प्रतीक पवारचा जेव्हा मर्डर झाला तेव्हा तो वरपूर दिसत असल्यामुळे आम्ही विचार करत होतो की यानं नेमकं हे हत्यार आणलं कुठं आणि काय करतो हा. त्याचा विश्वासात घेऊन आमचे SP साहेब आणि SP साहेब DY साहेब यांच्या माणसाकडे तपास करतात, त्याला गोड बोलून विश्वासात घेऊन त्याला विचार न केल्याचा त्यांना आणखीन 2 हत्यार असल्याची आम्हाला कल्पना दिली. ते आम्ही पंचासमक्ष ती जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुळापर्यंत जाऊन या प्रकरणातले सगळे हत्यार म्हणजे एकूण आतापर्यंत 3 हत्यारांचा जो 8-10 राऊंड पोलिसांनी जप्त केले आहे. गुन्हा तपास चालू आहे, आरोपीला जामीन होऊ नये गुन्हा चांगला कागदपत्र वगैरे असू प्रति चालू आहे. हे त्यांना हत्यार हे पाचगावच्या पलीकडे डोंगरा त्यांचा अड्डा होता, नेहमी बसा होता, रात्री दारू प्याची ठिकाण आहे, या ठिकाणी आम्ही जप्त केलं.